अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता 10वीत 90% गुण मिळवणाऱ्या आदिवासी समाजातील 3 मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांच्या पत्नी डॉ विदुलता शेखर यांनी घेतलीये. शिगुंदा तालुक्यातील वेलवंडी कोठार येथील स्वाती आणि प्रीती चव्हाण यांनी 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवले आहेत, तर घारगावच्या साक्षी भोसले हिने 82% गुण मिळवले आहेत. नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या रोजगार आणि आरोपी पुनर्वसन मेळाव्यात पारधी समाजातील या मुलींबद्दल आयजी बी जी शेखर यांना माहिती मिळाली. अतिशय हुशार असलेल्या स्वाती चव्हाण हिला न्यायाधीश व्हायचे, प्रीतीला डॉक्टर, तर साक्षी भोसलेला प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. त्यांच्या याच स्वप्नाला बळ देण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी हातभार लावला आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी सांगितले. निव्वळ सामाजिक मागासलेपण आहे म्हणून ह्या थांबलेल्या नाही आणि एक अडचणीवरती मात करत आपल्या परिस्थितीवरती मात करत त्यांनी आत्तापर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट मार्काने ह्या तिन्ही मुली उत्तीर्ण झाल्यात. त्यामध्ये 90% मार्क्स 2 मुलींनी मिळवलेले आणि एकीने 82% मार्क मिळवलेले. खऱ्या अर्थाने ह्या समाजातून अशा पुढे येणाऱ्या कर्तृत्वान आणि हुशार मुलींचा सत्कार होणे आम्ही क्रमप्राप्त समजतो आणि पोलीस विभागाच्या तर्फेने अहमदनगर जिल्हा पोलिसांच्या वतीने ह्या तिन्ही मुलांचा पोलिसांनी सत्कार केलेला आहे. ह्या तिन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पोलीस विभाग म्हणजे ते घेत आहेत आणि त्यामध्ये शिक्षणाला त्यांच्या ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही सॉल्व करू किंवा आम्ही त्या सोडू. त्याच्यामध्ये विद्युलता शेखर ह्या 2 मुलींची जबाबदारी घेत आहेत आणि 1 मुलीची जबाबदारी जी आहे ती आमचे एक मित्र घेत आहेत. त्या दृष्टिकोनातून या तिघांचाही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि पोलीस विभाग त्यांना चांगल्या प्रकारे मदत करून एक चांगला नागरिक आणि त्याचबरोबर उच्च शिक्षणाची सवलत किंवा संधी मिळवून देऊन त्यांना पुढच्या नोकरीच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.